मित्रांनो, कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरले या मालिकेतून निगेटिव्ह रोल करून सुद्धा प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा दौलत म्हणजे ऋषिकेश शेलार. तर तो सध्या झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अधिपतीची मुख्य भूमिका साकारत आहे. चला तर मग जाणून घेऊया ऋषिकेश शेलारबद्दल. ऋषिकेश शेलारचा जन्म 30 जुलैला सांगली महाराष्ट्रमध्ये झाला. सांगलीमध्ये जन्मलेला अभिनेता ऋषिकेश शेलारने आपले शालेय शिक्षण SR मालो हायस्कूलमधून पूर्ण केले असून ग्रॅज्युएशन वेलिंग्टन कॉलेज सांगलीमधून पूर्ण केलं आहे. त्याने मास्टर्स ॲट मुंबई युनिव्हर्सिटीमधून मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजच्या शिक्षणासोबतच त्याने मुंबईमधील थिएटर इन्स्टिट्यूटमधून ॲक्टिंगचे धडे घेतले. तो मॅरिड असून त्याच्या बायकोचं नाव स्नेहा काटे आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता ऋषिकेश शेलार यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी मालिकापासून केली. अभिनेता ऋषिकेश शेलारची पहिली मराठी मालिका लक्ष्मी सदैव मंगलम ही असून त्याने या मालिकेमध्ये अजिंक्य नावाची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. तसेच कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलत नावाची भूमिका साकारली आहे. या मालिकेतूनच ऋषिकेश शेलारचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. मराठी मालिकासोबतच अभिनेता ऋषिकेश शेलार यांनी मराठी नाटकामध्ये सुद्धा अभिनय केला आहे. यामध्ये प्रामुख्याने शांतीचं कार्ट चालू आहे, गडे आपलं गाव बरा, राहिले दूर घर माझे, अंधारात यासारख्या नाटकांचा समावेश आहे. ऋषिकेश पर एपिसोड 20 ते 25 हजार चार्ज करतो. त्याचे सध्या इंस्टाग्रामवर 19.3K फॉलोअर आहेत. आत्ता ऋषिकेश शेलार सध्या झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत मुख्य भूमिका दिसत आहे. तर मित्रांनो, ऋषिकेश शेलारचा हा नवीन रोल व अभिनय तुम्हाला पाहायला आवडतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.